खासदार रक्षा ताई, खासदार उमेश दादा, जे सारे ते सारे आहे त्या ठिकाणी, ते सर्वचे सर्व विरुद्ध असा स्वरूपाचा हा सामना आहे। मी स्वतः तर काही उभा नाही आहे या ठिकाणी, पण माझं पॅनल उभा आहे। एकनाथ खडसे नको, एकनाथ खडसे तर पॅनल नको, ही भूमिका घेऊन सारे ते सारे या ठिकाणी एकत्र झालेले आहे। मीच तो संघ ऊर्जितांचेच आणला हे सर्व सभासदांना माहिती आहे, त्यामुळे ह्यांनी कितीही खोके खर्च केले, खोक्यामधल्या पेट्या काढल्या तरी हे निवडून येणार नाही असा मला विश्वास आहे। आता जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांचं पॅनल विरुद्ध या जिल्ह्यातील दोन मंत्री गुलाबराव पाटील, गिरीशभाऊ महाजन आणि आमदार किशोरप्पा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार कोणतरी चिमनाबा पाटील, आमदार सावकारेजी, माजी आमदार स्मिता पाटील, खासदार रक्षाताई, खासदार उन्मेश दादा, जे सारे ते सारे आहे त्या ठिकाणी, ते सर्वचे सर्व विरुद्ध असा स्वरूपाचा हा सामना आहे। एकंदरीत त्या ठिकाणी पाहिलं तर राज्यामधले प्रश्न आता शिल्लक राहिलेले नाही, राज्यातले मंत्रिमंडळातील सदस्य या ठिकाणी दारोदार आता मतदान मागताना चित्र दिसतं आहे। म्हणजे आपल्याला दूध जिल्हा दूध उत्पादक संघ हा राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांपेक्षाही महत्त्वाचा आहे असं आमच्या माननीय मंत्र्यांना या ठिकाणी वाटत आहे, म्हणून त्या जिल्हाभरामध्ये सर्वत्र फिरत आहे। मी स्वतः तर काही उभा नाही आहे या ठिकाणी, पण माझं पॅनल उभा आहे। एकनाथ खडसे नको, एकनाथ खडसे तर पॅनल नको, ही भूमिका घेऊन सारे ते सारे या ठिकाणी एकत्र झालेले आहे। परंतु जिल्हा दूध उत्पादक संघ या ठिकाणी जो मृत अवस्थेमध्ये होता, जो लिलावामध्ये होता, तो मी जिवंत केला। मीच तो संघ ऊर्जितांचेच आणला हे सर्व सभासदांना माहिती आहे, त्यामुळे ह्यांनी कितीही खोके खर्च केले, खोक्यामधल्या पेट्या काढल्या तरी हे निवडून येणार नाही असा मला विश्वास आहे। या ठिकाणचा मतदार विकासाला प्राधान्य देणार आहे आणि आमची घोषणाच आहे की विकास को बढावा देना है, विकास को चालना देना है, विकास को बचाना है, विकास आमचा वाचवायचा आहे, ही आमची घोषणा आहे आणि त्यामुळे 100% आमचं पॅनल विजयी होईल असा मला विश्वास आहे।